स्टार्ट. ओके, माझे नाव विजय अनंत दुर्गावले, गुंज फाउंडेशन प्रॉपर दिल्लीवरून. आणि या परिसरामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मिनिमम एक मागील 3.5 वर्षापासून काम करते. इवन बघायला गेलं तर रत्नागिरी रायगड 2 डिपार्टमेंट, तर रत्नागिरीमध्ये मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, आणि रायगडमध्ये महाड, मसला, श्रीवर्धन, माणगाव, पोलादपूर अशा 5 तालुक्यांमध्ये अशा पद्धतीनं कामं चालू आहेत. तर बघायला गेलं तर गुंज फाउंडेशनच्या माध्यमातून प्रत्येक मेन मोटो असा आहे की रुरल डेव्हलपमेंट, तर प्रत्येक ठिकाणी किंवा प्रत्येक गावामध्ये जाऊन आपण लोकांना एकत्रित करून लोकांच्या समस्येवरती आपण कामं करायला सांगतोय. आणि लोकांनी ज्यावेळेस पार्टिसिपेट होतात किंवा लोक सामाजिक किंवा श्रमदानासाठी लोक एकत्रित येतात, त्यांना मोटिवेट म्हणून आपल्याकडून एक बक्षीस म्हणून त्यांना आपण किट प्रोव्हाइड करतोय. म्हणजे एक किट आपण दानस्वरूपी किंवा फुकट न देता त्यांना एक मोटिवेट किंवा एक प्रोत्साहन म्हणून ती किट आपण त्यांच्या स्वाधीन करतोय. सेकंड हा पहिला इनिशिव. आणि सेकंड थिंग असं की तशाच पद्धतीनं आपण एक ज्या ज्या जिल्हा परिषद शाळा आहेत किंवा ज्या शाळा कनेक्ट होतात आपल्याजवळ, त्या शाळांमध्ये जाऊन आपण त्या मुलांना शैक्षणिक साहित्य किंवा इवन बॅग अशा पद्धतीचं साहित्य वाटप करतो आहे. ते साहित्य वाटप करत असताना पण ते मुलांना पण आपण देत असताना ते दानस्वरूपी न देता मुलांना पण आपण ते एक बक्षीसस्वरूपी किंवा अॅवॉर्डस्वरूपी देतो. त्या मुलांना आपण त्या कोणत्या ना कोणत्या तरी कार्यक्रमामध्ये पार्टिसिपेट करून घेतो. म्हणजे इवन ड्रॉईंग म्हणा किंवा सिंगिंग म्हणा किंवा एनिवे कोणतंही कॉम्पिटिशन असेल त्या कॉम्पिटिशनमध्ये सहभागी करून घेतो. आणि त्यांना बक्षीस म्हणून ते जे आहे बॅग आणि जे शैक्षणिक साहित्य ते आपण त्यांना एक प्रोत्साहनपद किट म्हणून आपण त्यांना देण्याचा प्रयत्न करतो. आणि अशाच बघायला गेलं तर बऱ्याच इनिशिएटिव्ह आहेत. इवन एक बघायला गेलं तर NGBC सारखा इनिशिएटिव्ह आहे जो महिलांच्या सक्षमीकरणासाठी ज्या विषयांवरती कामं करते. गुंज आज बघायला गेलं तर पूर्ण ऑल ओव्हर इंडिया कार्यरत असणारे एक NGO आहे. रमण मागासेस अवॉर्डप्राप्त NGO गुंज फाउंडेशन आहे. आमचे फाउंडर गुंजचे माननीय अंशू सर गुप्ता हे प्रॉपर दिल्लीवरून आहेत. आणि तशा पद्धतीने पूर्ण ऑल ओव्हर इंडिया कार्यरत असणारी अशी NGO ही गुंज फाउंडेशन आहे. तशाच पद्धतीनं जर का मंडणगडमध्ये बघितलं तर बऱ्याच गावं आहेत त्या गावांमध्ये मंडणगडमध्ये काम झालेलं आहे. इवन नाही म्हणायला गेलं तरी 50% क्रॉस मंडणगडमध्ये, तशाच पद्धतीनं दापोलीमध्ये सुद्धा मिनिमम 60-70% क्रॉस गावांमध्ये कामं झालेली आहेत. तर अशा परिसरामध्ये बघायला गेलं तर रायगड जिल्ह्यामध्ये पण तशाच पद्धतीनं महाड, मसला, श्रीवर्धनमध्ये अशी काही गावं आहेत की जे गुंजसोबत कनेक्ट होऊन जे वेगवेगळ्या विषयांवरती कामं करून आपल्या एका गावाचा विकास कसा साध्य करता येईल तशा पद्धतीनं ती कामं करत आहेत. धन्यवाद. सर, पत्रास कारण की हा मूवी बनवण्यामागचा आपला हेतू काय होता? पत्रास कारण की मूवी बनवण्याचं आमच्या सर्व टीमचं हेतू हेच होतं की आपल्या महाराष्ट्रात किंवा इतर सर्व ठिकाणी वृद्धाश्रमाची संख्या वाढत चाललेली आहे आणि तरुणांमध्ये आईवडिलांना वृद्धाश्रममध्ये जाऊ नये ह्याच्यासाठी एक विचार किंवा एक त्यांच्या मनामध्ये एक आईवडिलांबरोबर आपुलकी निर्माण व्हावी आणि ते आपुलकी कुठल्या ना कुठल्या तरी एका स्वरूपामध्ये दाखवण्यासाठी आम्ही एक पत्रास कारण की या मूवीचं आमच्या टीमने एक लेखन केलं आणि ते आता प्रकाशित केलं आहे. आम्ही सर आपली संवेदना फाउंडेशनची संस्था आहे ती कोणकोणत्या स्तरावर काम करते? संवेदना फाउंडेशन गेली 20-22 वर्षापासून अंध, अपंग, कुष्ठरोगी, पर्यावरण किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनेक म्हणजे हजारो कार्यक्रम केलेले आहे संस्थेने. खास म्हणजे संस्था अपंगांसाठी कृत्रिम पाय असो, त्यांना अंध काट्या असो, कुबड्या असो, अपंगांच्या सायकली असो अशा नित्यनेमाने ते वाटत असते. त्याचप्रमाणे कुष्ठरोग्यांसाठी जेवढे सण असतात त्या सणानिमित्त त्यांच्या त्या कुष्ठरोग्यांबरोबर ज्या जे परिवारांपासून त्या कुष्ठरोगी बांधव वंचित असतात तर ते त्यांना आपला परिवार बनवून ते त्यांच्याबरोबर ते सण साजरे करत असतात, आम्ही साजरे करतो. आणि संस्था गेली 22 वर्षाचं म्हणजे त्यांना पोचपावती म्हणून वर्ल्ड ग्रेट रेकॉर्ड याच्यामध्ये पण जागतिक महानविक्रम आमच्या संस्थेचं नोंद झालेली आहे. सर, पत्रास कारण की या चित्रपटाला समाजातून कसा प्रतिसाद मिळतो? पत्रास कारण की या लघुपटाला आम्ही प्रथम मुंबईमध्ये प्रीमियर शो घेतलं आणि प्रीमियर शो पूर्णतः हाऊसफुल होतं आणि त्या लघुपटासाठी आम्ही प्रेक्षक वर्ग म्हणजे सर्व गव्हर्नमेंटचे उच्च अधिकारी होते आणि सर्व जे अधिकारी होते ते त्यांना एवढं भावलं, सर्व भावनिक होऊन अक्षरशः रडत होते
आणि चांगल्या प्रकारे त्यांच्या प्रतिक्रिया आणि आम्हाला एवढ्या शुभेच्छा दिल्या की भविष्यात असंच काही विचार समाजामध्ये तुम्ही घेऊन जा असं त्यांनी आम्हाला प्रोत्साहित केलं.